सुरेश नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहूयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। मराठा आरक्षणासाठी गेल्या 4 दिवसांपासून खेड तालुक्यात राजगुरुनगर या ठिकाणी उपोषण करणाऱ्या एका आंदोलनकर्त्याची प्रकृती खालावली असल्याने येथील मराठा आंदोलकांमध्ये प्रक्षोभ वाढतो आहे। विकास ठाकूर असे अस्वस्थ आंदोलक युवकाचे नाव आहे। खेड तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राजगुरुनगर येथे गेले महिनाभर साखळी उपोषण आंदोलन करीत आहेत। त्यातील 4 कार्यकर्ते दिनांक 26 ऑक्टोबर पासून उपोषण आंदोलन करीत आहेत। गेल्या 4 दिवसांपासून त्यांनी अन्न आणि पाणी वर्ज्य केले असून वैद्यकीय सेवा देखील नाकारली आहे। पंचायत समितीचे माजी सभापती अंकुश राक्षे, मनोहर वाडेकर, अजय स्वामी, विकास ठाकूर यांचा त्यामध्ये समावेश आहे। रविवारी विकास ठाकूर यांना अशक्तपणा आला असून त्यांची प्रकृती खालावली आहे। मराठा क्रांती मोर्चा खेड तालुक्याच्या वतीने आयोजित आमरण उपोषणामध्ये विकास ठाकूर यांची प्रकृती खालावल्याने मराठा क्रांती मोर्चातर्फे राजगुरुनगर एसटी डेपोमधील गुणरत्न सदावर्ते यांचा बॅनर फाडण्यात आला। तसेच एसटीवर लावण्यात आलेल्या सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या छायाचित्रांना काळे फासण्यात आले। यावेळी आंदोलकांनी एक मराठा लाख मराठाच्या घोषणा दिल्या। एसटी बसवरील लावलेल्या शासकीय जाहिरातीमधील सत्ताधारी मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांच्या फोटो स्टिकरवर काळे फासण्यात आले। यावेळी आंदोलकांनी एक मराठा लाख मराठाच्या घोषणा दिल्या। छत्रपती शिवाजी महाराज के चाकण साईबाबा पतसंस्था निवडणूक शांततेत। संस्थापकांच्या पॅनलचा दणदणीत विजय। साईबाबा ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेसाठी आज रविवारी दिनांक 29 ऑक्टोबर रोजी चाकण तालुका खेड येथील श्री शिवाजी विद्यालयात मतदान झाले। तब्बल 872 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। मतदान केंद्रानिहाय झालेले मतदान पुढील प्रमाणे केंद्र क्रमांक 1 मध्ये 370, केंद्र क्रमांक 2 मध्ये 301 आणि मतदान केंद्र क्रमांक 3 मध्ये 301 असे मिळून 872 मतदान झाले। त्यानंतर सायंकाळी 7:15 वाजता मतमोजणी सुरू झाली। भिंतीवरील घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या संस्थापकांच्या पॅनलने दणदणीत विजय संपादन केला, तर विरोधी गटाचा केवळ एक इतर मागास प्रवर्गातील उमेदवार विजयी झाला। 6 महिन्यापूर्वी दिनांक 23 एप्रिल 2023 रोजी याच संस्थेच्या मतमोजणी वेळी बोगस मतपत्रिका येथे आढळून आल्या होत्या। या प्रकरणी तत्कालीन निवडणूक निर्णय अधिकारी धादवड आणि एका पॅनलचे उमेदवार आणि उमेदवारांचे नातेवाईक यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता, त्यामुळे ती मतदान प्रक्रिया रद्द करून नव्याने मतदान घेण्यात आले। पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता। विजेत्या उमेदवारांचा निकाल निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहकार सहाय्यक निबंधक हरिचंद्र कांबळे यांनी जाहीर केला। साईबाबा पतसंस्था निवडणुकीत निवडून आलेले उमेदवार पुढील प्रमाणे। संस्थापकांच्या पॅनलचे सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवार पुढील प्रमाणे: युवराज काळडोके 563 मते, देवराम काळे 456 मते, अनिल देशमुख 444 मते, पंढरीनाथ लांडे 417 मते, अनिल बंडू सोनवणे 400 मते, विश्वनाथ चव्हाण मते मिळवत विजयी झाले। महिला प्रवर्गातून ज्योती गरुड 488 मते व मीराबाई कडुसकर 387 मते मिळवत या 2 महिला विजयी झाल्या। इतर मागासवर्ग प्रवर्गातून विरोधी पॅनलचे रामदास जाधव 400 मते घेऊन विजयी झाले, तर अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून सुनील गोतारणे हे 273 मते घेऊन विजयी झाले। अनुसूचित जाती जमाती विशेष मागास प्रवर्गातून देवेंद्र परदेशी 590 मते मिळवत विजयी झाले। विजयानंतर संस्थापकांच्या पॅनलने एकच जल्लोष केला। गेल्या 4 महिन्यापासून ज्या निकालाची आपण वाट पाहत होतो ते निकाल आज लागलेला आहे। गेल्या 4 महिने आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जे संघर्ष केला आहे त्या संघर्षाचं फळ आज या ठिकाणी मिळालेलं आहे आणि त्याच्याबद्दल मी माझ्या सर्व सभासदांचे मानावे तेवढे आभार कमी आहेत। गेल्या 2-3 हप्त्यापासून ही निवडणूक होती की नाही अशा पद्धतीची शंका पसरवण्यात आलेली होती। दिनांक 18, दिनांक 25 आणि नंतर 27 या 3 दिवसांपर्यंत विरोधकांनी कोर्टाच्या निकालाची वाट पाहिली आणि 27 म्हणजे शुक्रवारपासून त्यांनी प्रचाराला सुरुवात केली, पैशाची धुळजाण केली, परंतु सभासदांनी योग्य तो निर्णय या ठिकाणी दिला। गेले 6 महिने पुणे लाईव्ह सारखं चॅनल
आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिला. आमचे सर्व प्रश्न प्रशासनासमोर जनतेसमोर मांडले, आमचं म्हणणं जनतेपर्यंत पोहोचवलं आणि आमच्या या वाट्या या विजयामध्ये पुणे वायूचा फार मोठा वाटा आहे असं मी म्हणल्याशिवाय राहणार नाही. मी सर्वांचेच या ठिकाणी आभार मानतो ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं. आज सकाळी देखील सकाळपासूनच बऱ्याचशा गोष्टी आम्ही सांभाळून घेत होतो, कारण आम्हाला माहिती होत की आपले जे सभासद मंडळी आहे ते आम्हाला चांगलं सहकार्य करतील आणि आमचा पूर्ण पॅनल चारशेच्या पुढच्या मताने निवडून आणेल आणि ते सर्व आमचं स्वप्न सभासदांनी पूर्ण केलं. मी या ठिकाणी सभासदांना आश्वासन देतो की येणाऱ्या 5 वर्षामध्ये आम्ही जो कारभार करू अतिशय तळमळीने संस्थेच्या विकासाचा विचार करून करू आणि आता जी आपल्या ठेवी 11 कोटीच्या आहेत त्या 22 कोटी किंवा 30 कोटीपर्यंत नेल्याशिवाय राहणार नाही असा शब्द या ठिकाणी देतो. पुन्हा एकदा सर्वांच्या सहकाराबद्दल आभार. आज संसदे नायबाब आहेत सर्व सभासद मतदार बसले गेली त्याचबरोबर आमचे सगळे पत्रकार बंधू त्या पंचायत असतील माझे बाबा असतील त्याचबरोबर म्हणजे हक्षण कसा साधार होतो देखील चुका आहे की माझ्या वडिलांची मला प्रेम असते परंतु जे सभासद आहेत आज मला कळलं की सत्य प्रशन होतं पण फरक होत नाही आणि ज्या सर्व मायबाप बंधूंनी माझ्या वडिलांचे समजून मला जे मतदान केलं आणि संस्था वाचवली त्यांचे हे ऋण मी माझ्या आयुष्यावर कधी विसरणार नाही आणि या संस्थेसाठी माझे सर्व सेवकांना मानलं आहे आणि ही संस्था म्हणजे सर्वांचे घर आहे आणि आज खरोखर सर्व सभासदांनी आपलं घर जपलं त्याबद्दल त्यांच्या शब्दात न व्यक्त करणारे ऋण आहे आणि ते मी कधी विसरणार नाही. राजगुरुनगर येथे आमरण उपोषण सुरू असून 4 दिवसांपासून आमरण उपोषणास बसलेले कार्यकर्ते आंदोलनाच्या व्यासपीठावर झोपून आहेत. राजगुरुनगर येथील आंदोलनात रोज तालुक्यातील विविध गावे सहभागी होऊन उपोषण आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करत आहेत. शिकाऊ कामगाराने कंपनीतून 3.5 लाखांचे पार्ट चोरून नेले. ही घटना चाकण MIDC मध्ये निघोजे येथील महिंद्रा हेवी इंजिन्स लिमिटेड या कंपनीत घडली आहे. निकेतन अशोक उगले राहणार आंबेठाण तालुका खेड मूळ राहणार अहमदनगर असे गुन्हा दाखल झालेल्या कामगाराचे नाव आहे. या प्रकरणी स्टोअर मॅनेजर विकास मोहिते यांनी महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. इंजिन तयार करण्यासाठी लागणारे 43 किलो वजनाचे 3,58,560 रुपये किमतीचे 54 लोखंडी इंजेक्ट पार्ट निकेतन यांनी चोरून नेले असल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे. तर महाळुंगे MIDC पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. वृद्ध आईला रक्तदाबाचा त्रास असताना तिला मारहाण करून घराबाहेर काढले. मुलाला समजवण्यासाठी आलेल्या आई बहीण आणि मावशी यांना शिवीगाळ केले. या प्रकरणी मुलगा आणि सुनेच्या विरोधात ज्येष्ठ नागरिक पालन पोषण व कल्याण अधिनियमान्वये महाळुंगे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार खेड तालुक्यातील येलवाडी या ठिकाणी घडला. निखिल गुलाब लोखंडे वयवर्ष 32 त्याची पत्नी दोघेही राहणार येलवाडी तालुका खेड यांच्या विरोधात महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी निखिल याच्या आईनं महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मराठा समाजास आरक्षण मिळावे या मागणीसाठी आळंदी येथील लक्ष्मीमाता चौकाजवळील पाण्याच्या टाकीवर आज एक आंदोलक चढला. जोपर्यंत मराठा आरक्षण भेटत नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही असे आंदोलकाने सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल केला. श्रीकांत काकडे असे या तरुणाचे नाव आहे. हा तरुण हातामध्ये 1 मराठा लाख मराठा मराठा आरक्षण असा मजकूर असलेला फलक घेऊन पाण्याच्या टाकीवर चढला. टाकीवर जात असताना तरुणाने मराठा आरक्षण मिळावे यासाठी हे पाऊल उचलले असल्याचं म्हटलं आहे. हा व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यानंतर आळंदी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान तसेच मराठा आंदोलक घटनास्थळी दाखल झाले. सर्वांकडून श्रीकांत याला खाली उतरवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. चाकण MIDC मधील उद्योगांची संघटना फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीज यांच्या वतीनं उद्योगमंत्री उदय सामंत व विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांची पुण्यात भेट घेण्यात आली. यावेळी उद्योगाशी संबंधित विविध समस्यांवर चर्चा करून त्यावर तोडगा काढण्यासाठी पत्र देण्यात आले. खेड तालुक्यात मागील 2 दिवसांपासून किमान तापमानात चांगलीच घट झाली असून पारा 14 अंशांच्या खाली आला आहे. त्यामुळे थंडी जाणवू लागली आहे.
ही स्थिती पुढील काही दिवस अशीच कायम राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. त्यामुळे ऑक्टोबर हीटचा प्रभाव संपताच आता थंडी झपाट्याने वाढत आहे. रात्रीच्या वेळी थंडी प्रकर्षाने जाणवत आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीला वाढलेल्या कमाल तापमानामुळे उकाड्यानंही चांगलाच घाम काढला होता. त्यातून आता नागरिकांना काहीसा दिलासा मिळू लागला आहे. मोई गावच्या तरुणांनी मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला आणि सकल मराठा क्रांती मोर्चाला पाठिंबा म्हणून गावातील ग्रामस्थांनी आणि तरुणांनी एक दिवसीय उपोषण गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील गाभाऱ्यात केले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी खेड तालुक्यातील वडगाव पाटोळे या ठिकाणी रस्ता रोको करून सभा घेण्यात आले. नेत्यांना गावबंदीची हाक देण्यात आली असून यावेळी बहुसंख्य मराठा बांधव उपस्थित होते. खेड तालुक्यात काळूस येथे सकल मराठा बांधव आणि रयत क्रांती संघटना यांच्या वतीनं काळूस ग्रामपंचायत समोर मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी बेमुदत साखळी उपोषण आजपासून सुरू करण्यात आले. पुणे नाशिक महामार्गावर इंद्रायणी नदी मोशी येथील पुलावर कचऱ्याचे साम्राज्य तयार झाले आहे. दिवसेंदिवस या पुलावर कचऱ्याची समस्या वाढत असून या ठिकाणी कचरा डेपो तयार झाला आहे. महामार्गावर इंद्रायणी नदीच्या पुलावर अनेक हॉटेल चालक आणि भाजीपाला विक्रेते इतर व्यावसायिक आणि नागरिक कचरा टाकत असून त्यामुळे वाहतुकीस अडथळा आणि दुर्गंधी निर्माण होत आहे. या ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी तसेच या पुलावरील कचरा लवकरात लवकर उचलण्याची मागणी वाहन चालकांनी केली आहे. खरपुडी तालुका खेड येथे देवस्थान ट्रस्टीत दोन गटातील ग्रामस्थांच्या वादामुळे खंडोबा मंदिराचा परिसर विकासाला 2 वर्षांपासून खीळ बसली आहे. लाखो रुपयांचा अपहार या ठिकाणच्या वादामुळे झाला असून संबंधितांवर कायदेशीर कार्यवाही करावे अशी मागणी भाविकांनी आणि ग्रामस्थांनी केली आहे. प्रतिजेजुरी म्हणून खेड तालुक्यातील खरपुडी खंडोबाची ओळख आहे. लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असणारे हे देवस्थान आहे. दोन ट्रस्ट मंडळ या ठिकाणी स्थापन केले असल्याचे दावे आणि प्रतिदावे करण्यात येत आहेत. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल झाल्या आहेत. परस्पर विरोधी धर्मदाय आयुक्तांकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. देवस्थानच्या कलशरोहणाचे पैसे या ठिकाणी काही लोकांनी 10,000, काही लोकांनी 5,000, काही लोकांनी 3,000 असे 4 ते 5 गावातली मंडळींकडे जमा केलेले आहेत. त्या लोकांनी या ठिकाणी देवस्थानला एकही रुपया जमा केला नाही. ते पैसे आणि खंडोबा देवस्थानच्या पावत्या अशा फाडून ते अनलिगली त्याचा स्वतःच्या स्वार्थापायी स्वतःच्या पर्पजासाठी उपयोग केलेला आहे. त्याचा कुठलाही त्यांना कुठलाही अधिकार नसताना आणि याचंच राजकारण करून त्यांनी दुसऱ्या मंडळीवर ताशेरे ओढायचं काम चाललंय असा कुठलंही घडलेलं नाही याची सर्व भाविकांनी नोंद घ्या. दोंदे गावचे सरपंच चंद्रकांत संभाजीराव बारणे यांना राजर्षी शाहू आदर्श सरपंच पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. खेड तालुक्यातील गुंडाळवाडीच्या ग्रामसेविका कल्याणी रोकडे यांना राजर्षी शाहू आदर्श ग्रामसेविका पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता.